ते दिवस ब्लॉक काढ नाही त्याचं हे कारण होतं. हा काढावले फोटो तयारीत राहा पोच दे. वन टू थ्री. कुणाला माहिती सांगा ह्या फुलाचं नाव, त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगा. सिया काय दाखव, नाचून दाखव जरा आता. कुणाला माहिती असल्या नारळ बद्दल नक्की कमेंट करून सांगा आम्हाला की नारळ का लागत नाहीत. कोंब येत्या आणि नारळ तू बारकी छोटी सुतात आणि तुटून पडतात. सो हॅलो गाईज, वेलकम, गुड मॉर्निंग अँड कसं काय. तर गाईज आम्हाला माहिती आहे 2 ते 3 दिवस झालं ब्लॉग येत नाहीत, कारण की मेन कारण त्याचं आम्ही शूटमध्ये एवढं बिझी आहे की आम्हाला ब्लॉग शूटच करता येत नाही. सो आत्ता पण आम्ही शूटच करायसाठी आलो होतो वर टेरेसवर, ते पण थोड्या सेकंदासाठी. प्रोमोशन शूट चालू आहे आमचे आणि थोड्या सेकंदाचा शूट होता, तेवढ्यासाठी आम्ही वर आलो. आणि आता काय म्हणलं, लगेच मग 2 मिनिटात पहिले ब्लॉक करून तुम्हाला सांगू. मग त्यासाठी आम्ही आता वेळ नाही, आता आम्हाला जायचं आहे आणि परत लगेच झालं. 2-3 दिवस ब्लॉक काढला नाही त्याचं हे कारण होतं. सो आता रेग्युलर उद्यापासून कंटिन्यू ब्लॉग येणार आहेत. सो कंटिन्यू बघत राहा आणि चला आता आम्ही लागतो. आम्ही निघतो आता आपल्या दुसऱ्या शूट. आमचं शूट चालू होतं आणि वातावरण पण एकदम भारी आहे, त्यामुळे पटकन म्हणलं पाऊस यायच्या आधी वळूया. मग अशी एक पाऊस येऊन गेलं थोडं, आहे ना. तर आम्ही बघा वातावरण किती भारी झाले. आणि टेरेसवरची हे बघा, ह्या फुलाचं नाव काय सांगा तुम्ही. हे कुणाला माहिती आहे सांगा ह्या फुलाचं नाव, त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या फुलाचं नाव. ज्याला माहित आहे मग कोण सांगतो बघा. हे बघा फुल, बघा झाड, बघा हे झाड आहे ना. सो बघा वातावरण किती छान आहे. अरे इकडं पाऊस बघ किती, पाऊस येणार चांगलाच. आणि झेंडूची झाडं बरोबर टायमावर आलं तसा. मला वाटतं येतील दिवाळीपर्यंत फुलं. गौरी, हे गौरीचं झाड आहे बहुतेक. आता येणार ना हे आपल्या गौरीला. आणि झेंडू हे फुलं वाढलेत, कट करायचे आहेत म्हणजे नवीन येतात दुसरे. सो आता आम्ही म्हटलं 2 मिनिटं तुम्हाला दाखवू आणि जाऊ खाली. आता कमी केलेलं आपण झाड, आहे ना, टेरेसवर कमी झालेत त्या झाडाला. सगळे फार्म हाऊसवरच गेलेत. हे सगळं जळ नाही बघा, किती आणले बघा जळ. फुलं, हा खाली फुलं लय आलेत, तुम्हाला दाखवतो. व्हाईट पिंक, व्हाईट पिंक, व्हाईट, येलो, क्रीम आणि तिकडं व्हाईट. सो किती फ्रेम भारी आहे आहे. असं वाटतं ही चादर आहे आणि याच्यात झोपू पण पडेल खाली. दिसली चिंचा आहे ते, चिंचा आहे ते बघा. चिंचा त्याला म्हणाले काय, चिंचा आहे आपल्याच झाड आहे ती. नाही मामा कुठं चाललं, मामा 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 मामाच लक्ष नाही. ओ मामा, मामाच लक्ष नाही. मामा चालल्यात कुठं, त्यांचं घर तिकडे काय, त्यामुळे तिकडे चालत वाटतं मामा. ते ओके ते क्लीन करतात मामा पूर्ण त्यांच्या इथलाही काय समोर चौक ती बाजू. तसं फोटो काढायचे बघ, फोटो काढायचे म्हणून पोच देऊन उभा द्यायला लागेल. काढावले फोटो तयारीत राहा पोच दे. 1 2 3 चेष्टा नाही करत, नाही अडवाले भारी आले. थांबता पोच दे. दुसरा फोटो आहे गजी आल्या. तर गाईज बघा अतुल घेऊन आल्या सियाला. कोण आले रे, कोण आले, काय आले रे बापरे. इथे तर नसते चैन सुरू काय, तर चॉकलेट कॅडबरी. सिया काय दाखव, नाचून दाखव जरा आता. एवढ किती कॅडबरी घेऊन आले. त्याला काय म्हणतात मग, काय म्हणतात, लहानपण, लहानपण म्हणतात. बरोबर आहे, किती खुश व्हायला आल्या वास पूर्ण. मग चालत जाऊ शकते ना इकडे ती खायला, आता आपण सोडत नाही. त्यामुळे ते म्हणते का या डोक्यात कसं आहे बघ, या मोठं झाल्या मग मी जाऊ शकते आणायला खाऊ वगैरे. आता जाता येत नाही. दिसते की नारळ आणि कोंब आल्यात आपल्या, हे बघा. पण नारळच लागत नाहीत, काय झालं काय माहिती. हा त्या साईडला एक आलाय तिथं आणि इकडचे वाळून गेली सगळी नारळ पडली बारकी बारकीच. सो कुणाला माहिती असल्या नारळ बद्दल नक्की कमेंट करून सांगा आम्हाला की नारळ का लागत नाहीत. कोंब येत्या आणि
नारळ तू बारकी छोटीशी होत्या आणि तुटून पडतात. आय डोंट नो काय होते असं. हां चला जाऊ खाली घे स्टँड घे. हे बघ आमचं स्टँड. तू पण स्टँड घेतलं जरा बिग बॉसचा काय तर. अरे घेतला वय कॅडबरी कुठं आहे ती. मिल गई नाही दर दर पाय धुतलं नाही मला भीती घालते. नको नको पाय ठेवू नको धर धर झाली की नाही अजून चालू आहे. बर झोपा थोड्या थोड्या म्हणणार गुड गुडगुत आहे बघा आता शूटला काय सोनेगाव चालले. हे अजून काम आहे कुठं सोनेगाव.